नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॉम्प्युटर लॅपटॉपवर कीपॅडच्या सहाय्याने अधिक जलद गतीने काम कसे करायचे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत. यापूर्वी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करून घेतले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे. यानंतर आपण कॉम्प्युटरमध्ये एखाद्या ड्राईव्हमध्ये जाणार आहोत. डी सी डी कोणत्याही डीमध्ये, या ठिकाणी मी डी ड्राईव्हमध्ये जाऊन या ठिकाणी एक मला फाईल सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. फोटो आहेत, ते फोटो मी या ठिकाणी कंट्रोल ए करून सर्व फोटो सिलेक्ट कसे करून घ्यायचे, कंट्रोल कीपॅडवर कंट्रोल आणि ए बटन दाबलं की या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्व फोटो या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत. या ठिकाणी बघा, आणि हे फोटो मला कॉपी करायचे आहेत, त्यानंतर मी कंट्रोल आणि सी बटन दाबणार आहे कीपॅडवरचं, तर कॉपी पूर्ण कॉपिंग झालेली आहे त्याची. आणि त्यानंतर एका ड्राईव्हमध्ये जाईन, कंट्रोल व्ही करणार आहे. या ठिकाणी सर्व फाईल ज्या मी सिलेक्ट केल्या होत्या त्या कॉपिंग होत आहेत असा रिमार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ही एक सोपी प्रक्रिया आहे माऊस न वापरता, की कंट्रोल ए कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही. यानंतर मूव कसे करायचे फाईल, त्या कंट्रोल ए करून सिलेक्ट करून घ्यायच्या, यानंतर कंट्रोल एक्स करायचं कीपॅडवरती, आणि एका फोल्डरमध्ये आपण एक फोल्डर या ठिकाणी नवीन फोल्डर तयार करूया आणि या फोल्डरला काहीतरी नाव देऊया. यानंतर आपल्याला ह्याच्या कंट्रोल एक्स करून मूव करायच्या ज्या फाईल आहेत त्या आपल्याला या ठिकाणी फोल्डर ओपन करून कंट्रोल व्ही करून या ठिकाणी पेस्ट करायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की या सर्व फाईल या ठिकाणी मूव होत आहेत, म्हणजेच कट होत आहेत, म्हणजे कॉपी न करता एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमधून पेनड्राईव्हला किंवा डेस्कटॉपवरून आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण या सर्व गोष्टी मूव करू शकतो. या ठिकाणी कसं केली प्रोसिजर ही पाहू शकता. नंबर एक, कंट्रोल ए सर्व सिलेक्ट करून गेले, कंट्रोल सी म्हणजेच कॉपी होणे आणि कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट होणे. फाईल मूव करण्यासाठी कंट्रोल ए सर्व सिलेक्ट करून गेले, कंट्रोल एक्स कट किंवा मूव होणे आणि कंट्रोल व्ही पेस्ट होणे, या प्रकारे आपण माहिती पाहू शकतो. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.